नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कोडिंग डिकोडिंगचा हा तिसरा व्हिडिओ आहे आणि या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण इंग्रजी अक्षरांचे क्रमांक कसे पाठांतर करायचे आणि कोडिंग डिकोडिंग सॉल्व्ह करण्यासाठी ज्या पॅटर्न्सची गरज असते त्याच्यापैकी आपण पहिला पॅटर्न बघितलेला आहे फॉरवर्ड पॅटर्न ओके खूप सोपा होता तो त्यानंतर आहे एक रिव्हर्स पॅटर्न ओके तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार रिव्हर्स पॅटर्नने क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे तर बघा रिव्हर्स पॅटर्नमध्ये काय होते फारवर्ड पॅटर्नमध्ये आपण काय केलं फारवर्ड पॅटर्नमध्ये जसं या पद्धतीनं एखादा अर्थपूर्ण शब्द राहत होता आणि त्याच्याखाली आपण त्याचा कोड लिहित होतो ओके मग फारवर्ड पॅटर्नमध्ये काय होतं जो पहिला, पहिला अक्षर आहे त्याचा कोड पहिला असायचा दुसऱ्या अक्षराचा कोड दुसरा असायचा तिसऱ्या अक्षराचा कोड तिसरा असायचा चौथ्या अक्षराचा कोड चौथा असायचा ओके या पद्धतीने जेवढे अक्षर असतील त्यांचे कोड त्यांच्या खाली येत असत मग कसे यायचे हे वरच्या जो अर्थपूर्ण शब्द आहे याच्यातील प्रत्येक अक्षराच्या क्रमांकातून काहीतरी प्लस मायनस होऊन खालची अक्षरं यायची ओके रिव्हर्स पॅटर्नमध्ये सुद्धा तेच होणार आहे फरक फक्त एवढाच आहे बघा रिव्हर्स पॅटर्नमध्ये सुद्धा तसंच होणार आहे प्लस वन प्लस टू प्लस थ्री प्लस फाईव्ह ओके या पद्धतीनं परंतु फरक फक्त एवढाच आहे की जसं समजा हा एक अर्थपूर्ण शब्द आहे ओके तर याच्यामध्ये काय होणार जो काही कोड येणार समजा याच्यामध्ये मी प्लस वन केलं पहिल्या अक्षरामध्ये तर याचं याच्यामध्ये प्लस वन होऊन जो काही अक्षर येणार तो शेवटी जाणार इकडे ओके त्यानंतर शेवटच्या अक्षरामध्ये काहीतरी प्लस वन केलं तर त्याचा जो काही अक्षर येईल तो कुठं जाईल सामोरं येईल या पद्धतीने म्हणजे रिव्हर्स ऑर्डरमध्ये जाणार समोरचे अक्षर मागे जाणार मागचे अक्षर सामोर येणार ओके चला आपण प्रश्नावरून समजून घेऊयात जसं बघ समोर एक प्रश्न दिलेला आहे इफ इन अ सर्टन कोड लँग्वेज श्याम इज रिटन ॲज जे एक्स व्ही ई पी म्हणजे श्याम या शब्दासाठी एक कोड आलेला आहे श्याम या शब्दासाठी कोड दिलेला आहे जे एक्स व्ही ई -E पी ओके okay, त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे देन हाऊ पिंकू विल बी रिटन इन द सेम कोड लँग्वेज याचा अर्थ काय की एका सांकेतिक भाषेत श्याम या शब्दाला जे एक्स व्ही ई -E पी लिहितो आपण तर त्याच सांकेतिक भाषेत पिंकू या शब्दाला आपण कसं लिहिणार ठीक आहे आपल्याला काय लावायचे याच्यामध्ये रिव्हर्स पॅटर्न लावायचे ओके तर बघा आपण काय करतो सर्वात आधी जो शब्द दिलेला असतो तो लिहितो मग लिहूया आपण श्याम एस एच वाय ए एम ओके त्यानंतर त्याचा कोड लिहू त्याच्या खाली आपण जे एक्स व्ही ई पी ठीक आहे मग आता तुम्हाला क्रमांक तर पाठांतरच झाले असतील मी आता याच्यानंतर क्रमांक लिहिणार नाही बघा मग एसचा क्रमांक किती आहे नाइनटीन ओके एसचा क्रमांक आहे नाईनटीन आणि रिव्हर्स पॅटर्नमध्ये काय होतो पहिल्या लेटरमध्ये मा प्लस मायनस होऊन याचा जो काही लेटर मिळणार आहे प्लस मायनस केल्यानंतर तो कुठं जाणार आहे शेवटी जाणार आहे ओके मग बघा एसचा क्रमांक आहे नाईनटीन म्हणजे एकोणवीस याच्यामध्ये मायनस तीन केला आपण तर किती येणार आहे सिक्स्टीन येणार आहे जो की पीचा क्रमांक आहे बघा मायनस थ्री केलं तर काय मिळणार आहे आपल्याला पीचा क्रमांक कारण पीचा क्रमांक किती आहे सिक्स्टीनं ओके नाइन्टीनमधून आपण थ्री मायनस केलं तर किती येणार आहे सिक्स्टीन बघा शेवटी गेलेला आहे त्यानंतर बघा एचचा क्रमांक किती आहे एट आहे मग एटमधून आपण किती मायनस केलं तर ई मिळणार आहे आपल्याला तर मायनस थ्री केल्यानंतर ओके तर एचचा क्रमांक एट आहे आणि एटमधून आपण थ्री मायनस केलं तर आपल्याला फाईव्ह मिळेल आणि फाईव्ह कोणाचा क्रमांक आहे तर ईचा क्रमांक आहे बघा रिव्हर्समध्ये आला त्यानंतर पुन्हा बघा वाय वायचा क्रमांक किती आहे ट्वेंटी फाईव्ह मग ट्वेंटी फायवमधून किती मायनस केलं तर व्ही मिळणार आपल्याला तर थ्री मायनस केल्यानंतर ठीक आहे जर याच्यामधून आपण थ्री मायनस केला ट्वेंटी फायव्हमधून तर ट्वेंटी टू मिळणार आणि व्हीचा क्रमांक किती आहे ट्वेंटी टू आहे ओके तर ह्या वायवरून काय मिळणार आपल्याला व्ही मिळणार त्यानंतर बघा एचा क्रमांक किती आहे वन आहे एचा क्रमांक किती आहे वन आहे ओके मग वनमधून आपण थ्री मायनस केल्यानंतर आपल्याला काय मिळणार मायनस टू मिळणार ओके okay, परंतु तसं न करता आपण याचा क्रमांक काय मा काय मानणार आपण याच्यामध्ये ट्वेंटी सेवन मानणार का बरं कारण बघा एपासून आपण एमपर्यंत तेरा लिटर लिहितो आणि एनपासून आपण झेडपर्यंत तेरा लिटर लिहितो ओके मग याच्यामध्ये बघा तेरा लिटर झाले ओके पुन्हा तेरा लिटर झाले मग इथं झेडचा क्रमांक ट्वेंटी सिक्स आहे तर पुन्हा जर आपण सायकल रिपीट केली तर ए किती नंबरला येणार आहे ट्वेंटी सेवन नंबरला येणार आहे म्हणून आपण काय मानणार याच्यामध्ये एचा क्रमांक ट्वेंटी सेवन हो आहे जेव्हा कधी मायनस करायचं असेल त्यावेळेस ओके मग आता आपल्याला इथून मायनस करायचा आहे थ्री तर आपण एचा क्रमांक ट्वेंटी सेवन मानणार मग ट्वेंटी सेवनमधून थ्री गेले किती होणार तर ट्वेंटी फोर आणि एक्सचा क्रमांक किती आहे ट्वेंटी फोर ओके त्यानंतर एमचा क्रमांक थर्टीन आहे थर्टीनमधून थ्री मायनस केल्यानंतर किती येणार आहे टेन तर इथं बघा जे आहे ओके आणि जेचा क्रमांक किती आहे टेन आहे मग याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे जो वर्ड दिलेला आहे तुम्हाला पिंकू त्याच्यामध्ये सुद्धा हा सेम पॅटर्न लावायचा आहे मग बघा पिंकू हा वर्ड लिहिला आहे तर आपण पिंकू लिहू इथं पिंकू पी आय एन के यू ओके okay. मग आता याला कसं सॉल्व्ह करणार आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये बघा सर्वामध्ये काय झालेलं आहे मायनस थ्री मायनस थ्री मायनस थ्री झालेली आहे मग इथं पण काय करणार आपण सर्वांमध्ये मायनस थ्री करणार मग बघा पीचा क्रमांक सिक्स्टी नाही म्हणजे सोळा सोळामधून आपण तीन मायनस करणार तर, है नार? तेरा। तेरा है? तर है। आई। आई किती येणार तेरा मग तेरा कुठं शेवटी जाणार तेरा नंबरचा लेटर कोणता आहे तर एम आहे ओके त्यानंतर बघा आय आयचा क्रमांक किती आहे नाईन आहे नाईनमधून थ्री मायनस केलं तर किती होईल सिक्स सिक्स क्रमांकाचा कोणता लेटर आहे तर एफ शेवटी काय येणार एफ येणार इकडे त्यानंतर बघा एन एनचा क्रमांक किती आहे फोर्टीन फोर्टीनमधून थ्री मायनस करा किती येणार फोर्टीनमधून थ्री मायनस केल्यानंतर एलेवन येणार तर एलेवन नंबरचा लेटर काय आहे तर के ओके त्यानंतर बघा के केचा क्रमांक एलेवन आहे एलेवनमधून थ्री मायनस करा किती येणार एट येणार ओके तर एटचा लेटर कोणता आहे एच त्यानंतर बघा यू यूचा क्रमांक किती आहे एकवीस एकवीसमधून तीन मायनस करा येणार अठरा अठराचा क्रम लेटर कोणता आहे तर आर तर आपलं उत्तर काय होणार बघा ॲरो नाही दिलं याच्यामध्ये तरी चालेल आपण ॲरो देणार तर सगळं किचकट होणार याच्यामध्ये त्याच्यामुळे मी ॲरो दिलेला नाही फक्त एवढा समजून चला तुम्ही की पहिला जो लेटर असतो पहिला जो लेटर असतो त्याचा कोड शेवटी जाणार दुसऱ्या लेटरचा कोड पण शेवटी जाणार त्यानंतर बघा बघा या ऑ या ऑर्डरमध्ये येणार पूर्ण त्याच्यानंतर एन येणार येतं त्याच्यानंतर केचा आणि त्याच्यानंतर यूचा ओके म्हणजे रिवर्स ऑर्डरमध्ये चाललेला आहे याच्यामध्ये तर आपलं उत्तर काय येणार आर एच के एफ एम कोणत्या ऑप्शनमध्ये दिसते तुम्हाला बघा आर एच के एफ एम सेकंड ऑप्शनमध्ये दिसते आर एच के एफ एम तर आपला आन्सर काय होणार ऑप्शन नंबर बी ओके त्यानंतर क्वेश्चन बघा सेकंड बघा आता याच्यानंतर आपण शॉर्टमध्ये क्वेश्चन लिहिणार ओके बघा हेल्थ ह्या वर्ल्डला काय लिहिलेलं आहे हेल्थ इज रिटन ॲज जी एस के झेड डी जी ओके मग तुम्हाला नॉर्थ या वर्डला लिहायचं आहे एका सांकेतिक भाषेमध्ये मग आधी काय करणार आपल्याला डिकोड करावा लागेल की हा हेल्थ जो वर्ड आहे हा कशा कशा पद्धतीने लिहिलेला आहे ओके okay. मग चला डिकोड करूया आपण हेल्थ एच ई एल टी एच ओके हेल्थ याचा कोड ह्याच्या खाली लिहू आपण पुन्हा जी एस के झेड डी जी ओके मग बघा चेक करू आपण कसा कसा आलेला आहे असेल हा कोड्याचा बघा एटचा क्रमांक किती आहे एट आहे मग एट मधून वन मायनस केला आपण तर सेवन येईल आणि तुम्हाला तर माहीतच आहे की जीचा क्रमांक सेवन आहे जी मध्येच त्याचा क्रमांक लपलेला आहे okay. ओके तर याच्यामधून काय करणार आपण मायनस वन काय करणार मायनस वन करणार मायनस वन मग मायनस वन केल्यानंतर काय मिळणार आपल्याला इकडे जी मिळणार ओके त्यानंतर बघा ईचा क्रमांक फाईव्ह आहे तर फाईव्हमधून मधून वन मायनस करा काय मिळणार आपल्याला फोर फोर क्रमांक कोणाचा आहे डीचा आहे आला रिव्हर्समध्ये त्याच्यानंतर बघा एचा क्रमांक किती आहे वन आहे पण वनमधून मधून आपण वन, वन मायनस केला तर झिरो होणार आहे ना म्हणून आपण काय करणार एला 27 ट्वेंटी सेवन म्हणणार मग ट्वेंटी सेवनमधून वन गेला ट्वेंटी सिक्स होणार बघा झेड येत आहे ट्वेंटी सिक्स नंबरचा चालू त्यानंतर बघा एलचा क्रमांक ट्वेल आहे तर ट्वेलमधून वन मायनस केला तर एलेवन केचा क्रमांक एलेवन आहे टीमधून वन मायनस केला तर नाईन्टीन होणार आहे कारण टी ट्वेंटी क्रिकेट माहितीच आहे तुम्हाला तर टीमधून वन मायनस केलं तर काय होणार आहे नाइन्टीन म्हणजे एसचा क्रमांक येणार त्याच्यानंतर एचचा क्रमांक पुन्हा बघा एट आहे तर एटमधून पुन्हा मायनस वन करा तर काय येणार पुन्हा जी चा क्रमांक येणार म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे याच्यामध्ये मायनस वन मायनस वन मायनस वन आपण काय करणार तर उत्तर काढताना याच्यामध्ये आपण वर्ड लिहिणार नॉर्थ ओके एन ओ आर टी एच ओके बघा मग आता रिवर्स ऑर्डरमध्येच लिहायचं आहे तर एनचा क्रमांक किती आहे फोर्टीन फोर्टीनमधून काय करायचं आहे मायनस वन बघा इकडे आपण मायनस वन केला यांच्यामध्ये तर इकडे पण आपल्याला मायनस वन करावं लागेल मग मायनस वन करा एनमधून मायनस वन केल्यानंतर किती येईल थर्टीन थर्टीन नंबरचा लेटर कोणता आहे okay. तर एम ओके त्याच्यानंतर बघा ओ o, ओचा क्रमांक किती आहे फिफ्टीन फिफ्टीनमधून वन मायनस करा तर फोर्टीन म्हणजे काय येणार एन ओके okay. या पद्धतीनं त्यानंतर बघा आरचा क्रमांक किती आहे एटीन एटीनमधून वन मायनस कराल तर काय येईल क्यू सेवन्टीन येणार ओके okay. त्यानंतर टीमधून वन मायनस करा तर पुन्हा काय येईल एस एचमधून वन मायनस करा तर काय मिळणार आहे पुन्हा तुम्हाला जी ओके मग कोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तुमचं उत्तर दिसतोय बघा जी एस क्यू एन एम जी एस क्यू एन एम बघा चौथा ऑप्शन आहे जी एस क्यू एन एम समजतं आहे खूप सोपं आहे बघा पुन्हा सामोरचा क्वेश्चन त्याच्यानंतर टीचर हा वर्ड आहे टीचर टी ई ए सी एच ई आर टीचर ओके याचा कोड लिहू आपण याच्या खाली टी जी जे ई सी जी व्ही ओके मग चेक करा पुन्हा काय आहे आपण काय करायचं याच्यामध्ये क्वेश्चन सॉल्व करताना जवळपासचे लेटर बघायचे ओके जसं बघा आता टी ट्वेंटी आहे आणि व्ही ट्वेंटी टू आहे याचा अर्थ काय झालेला आहे प्लस, ले ले. Okay, ला प्लस, प्लस टू झालेला आहे ओके आपल्याला लॉजिक लावायचं आहे बघा टीचा क्रमांक ट्वेंटी आहे प्लस टू केला आपण याच्यामध्ये काय केला प्लस टू केला तर आपल्याला काय मिळतो व्ही मिळतो कारण व्हीचा क्रमांक किती आहे ट्वेंटी टू आहे ओके मग बघा आरचा क्रमांक किती आहे एटीन आहे एटीनमध्ये प्लस टू केलं तर पुन्हा बघा काय होते ट्वेंटी होते एटीनमध्ये टू ॲड केलं तर काय होते ट्वेंटी आणि टीचा क्रमांक किती आहे ट्वेंटी त्यानंतर बघा ई ईचा क्रमांक किती आहे फाईव्ह फाईव्हमध्ये टू ॲड करा तर काय होणार सेवन आणि सेवन नंबरचा लेटर कोणता आहे तर जी ठीक आहे त्यानंतर पुन्हा एमध्ये किती ॲड करणार टू 2. तर टू 2 मध्ये टू ॲड केलं तर काय मिळणार आपल्याला सी त्यानंतर सीमध्ये टू ॲड करा तर थ्री प्लस टू फाईव्ह ईचा क्रमांक मिळेल त्यानंतर एचमध्ये टू ॲड करा तर टेन मिळेल जेचा क्रमांक पुन्हा तुम्ही ईमध्ये टू ॲड करा पुन्हा सेवन मिळेल म्हणजे जे चा क्रमांक मिळणार ओके याचा अर्थ इथं काय झालेला आहे सर्वांमध्ये प्लस टू प्लस टू प्लस टू झालेला आहे मग बघा आपण उत्तर काढणार वर्ड काय दिलेला आहे आप आपल्याला चिल्ड्रन तर आपण काय करणार याच्यामध्ये चिल्ड्रन वर्ड लिहून घेणार सी एच आय एल डी आर ई -E एन चिल्ड्रन ओके काय केलेलं आहे सर्वांमध्ये Plus 2, plus 2, 2 2 प्लस टू प्लस टू आणि प्लस टू केलेला आहे सर्वांमध्ये प्लस टू करा आणि रिव्हर्स ऑर्डरमधील लिहायचा ओके मग सीमध्ये प्लस टू केल्यानंतर काय येईल थ्री प्लस टू फाईव्ह म्हणजे ई येणार एचमध्ये प्लस टू केल्यानंतर काय येईल टेन जे येणार आयमध्ये प्लस टू केला तर काय येईल एलेवन म्हणजे के येणार एलमध्ये प्लस टू केलं तर काय येईल फोर्टीन म्हणजे एन येणार डीमध्ये प्लस टू केलं तर काय येईल फोर प्लस टू सिक्स म्हणजे एफ येणार आरमध्ये प्लस टू कराल तर ट्वेंटी म्हणजे टी एन e आर ईमध्ये प्लस टू केला तर सेवन म्हणजे जी एन आर आणि एनमध्ये प्लस टू केला तर सिक्स्टीन म्हणजे पी एन आर म्हणजे पी जी टी एफ एन के जे ई पी जी टी एफ एन के जे ई पहिलाच ऑप्शन आहे बघा पी जी टी एफ एन के जे ई पी जी टी एफ एन के जे ई आहे पहिलाच ऑप्शन ओके तर या पद्धतीनं आपल्याला सोडवायचे आहे आता त्याच्यानंतर बघा समोरचा क्वेश्चन रोस्ट रोस्ट हा वर्ड दिलेला आहे तुम्हाला आर ओ ए एस टी रोस्ट ह्या रोस्ट या वर्डला एका सांकेतिक भाषेत लिहिलेलं ले आहे आर यू वाय क्यू पी ओके मग कसं आलेलं असेल बघा रिव्हर्समध्ये बघायचा आरचा नंबर है 18। 18 किती आहे एटीन एटीनमधून किती मायनस केला आपण तर सिक्स्टीन येईल टू मायनस केल्यानंतर मग मा करा मायनस टू काय येणार पी okay? आर ओके असं पी आर त्याच्यानंतर बघा टीचा क्रमांक किती आहे ट्वेंटी आहे ट्वेंटीमधून काय करणार आपण मायनस टू करणार तर काय मिळणार आपल्याला आर कारण आरचा क्रमांक एटीन आहे त्याच्या त्याच्यानंतर बघा ओ ओचा क्रमांक फिफ्टीन आहे फिफ्टीनमध्ये किती किती ॲड केल्यानंतर क्यू येणार टू ॲड केल्यानंतर याचा अर्थ इथं काय करावं लागेल प्लस टू म्हणजे आपलं पॅटर्न काय मिळेल आपल्याला मायनस टू प्लस टू Okay. मायनस मा टू okay. मा प्लस टू ओके मायनस टू केल्यानंतर काय मिळेल याच्यामध्ये वाय कारण एचा क्रमांक किती आहे ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवनमधून टू गेले किती ट्वेंटी फायव्ह ओके एसचा क्रमांक किती आहे ट्वेंटी वन सॉरी नाइन्टीन मग नाइन्टीनमध्ये काय करायचं आपण प्लस टू मायनस टू प्लस टू मायनस टू प्लस टू मायनस टू ओके नाइन्टीनमधून टू गेले किती सेवन्टीन सॉरी नाईन्टीनमध्ये इथं टू ॲड करायचं आहे आपल्याला तर किती होणार याच्यामध्ये ट्वेंटी वन तर काय मिळत आहे आपल्याला यू यू च्या क्रमांक ट्वेंटी वन याचा अर्थ पॅटर्न काय मिळाला आपल्याला मायनस टू प्लस टू मायनस टू प्लस टू मग आपल्याकडे वर्ड दिलेला आहे जसं आपल्याकडं को कोड काढायचा आहे स्लोपी स्लोपी वर्ड दिलेला आहे एस एल ओ पी पी वाय मग रिव्हर्स पॅटर्नमध्ये लिहिणार आपण काय होत आहे मायनस टू प्लस टू मायनस टू प्लस टू मायनस टू प्लस टू मायनस टू प्लस टू ओके मग मायनस टू करा एसचा क्रमांक नाईन्टीन आहे मायनस टू केल्यानंतर काय येईल सेवन्टीन म्हणजे क्यू एलचा क्रमांक ट्वेल आहे ट्वेल् प्लस टू ट्वेल्व प्लस टू फोर्टीन ओके यान म्हणजेच काय येणार एन ओचा क्रमांक फिफ्टीनमधून टू गेले किती थर्टीन म्हणजे एम येणार त्याच्यानंतर पीचा क्रमांक किती आहे सिक्स्टीन सिक्स्टीनमध्ये टू ॲड केल्यानंतर किती होणार एटीन म्हणजे आर येणार पीचा क्रमांक पुन्हा सिक्स्टीन आहे सिक्स्टीनमधून टू कमी करा तर काय मिळणार आपल्याला फोर्टीन म्हणजे एन येणार त्यानंतर वायचा क्रमांक किती आहे ट्वेंटी फाय ट्वेंटी फायवमधून टू गेले सॉरी टू प्लस केल्यानंतर किती मिळणार आपल्याला ट्वेंटी सेवन याचा अर्थ काय मिळणार ए ओके okay. ए एन आर एम एन क्यू ऑप्शन बघू आपण ए एन आर एम एन क्यू बघा ऑप्शन नंबर सी आहे ऑप्शन काय आहे आपला सी ए एन आर एम एन क्यू ठीक आहे त्यानंतर एक लास्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे बीट काय आहे बीट बी ई ए टी काय लिहिलेलं आहे बीटला एस डी कसं लिहिलेलं असेल बघा बी आहे तर बीमध्ये काय प्लस मायनस केल्या केल्यानंतर ई मिळणार आहे आपल्याला तर प्लस थ्री केल्यानंतर कारण बीचा क्रमांक टू आहे तर टू प्लस थ्री फाईव्ह ओके त्याच्यानंतर बघा टीमध्ये किती प्लस मायनस केल्यानंतर आपल्याला एस मिळणार आहे तर मायनस वन केल्यानंतर तर याच्यामध्ये मायनस वन करावं लागेल मायनस वन त्याच्यानंतर बघा ईमध्ये काही प्लस मायनस केल्यानंतर डी येणार आहे मायनस वन केल्यानंतर कारण ईचा क्रमांक फाईव्ह आहे आणि डीचा क्रमांक फोर आहे त्याच्यानंतर काय करावं लागेल आपल्याला एमध्ये प्लस तीन करावं लागेल तर फोर मिळणार आपल्याला ठीक आहे म्हणजे पॅटर्न काय मिळाला प्लस तीन मायनस वन प्लस थ्री मायनस वन ओके मग आपल्याकडे वर्ड दिलेला आहे माईल्ड एम आय एल डी ठीक आहे मग मायनस करू आपण एममध्ये प्लस थ्री करायचं आहे म्हणजे एमचा क्रमांक थर्टीन आहे प्लस थ्री केल्यानंतर सिक्स्टीन याचा अर्थ काय येणार आहे पी डीचा क्रमांक किती आहे फोर आहे मायनस वन करायचं आहे त्याच्या ब बघा प्लस थ्री मायनस वन प्लस थ्री मायनस वन करायचं आहे ठीक आहे मग एममध्ये थ्री ॲड केलं तर काय मिळणार सिक्स्टीन तर पी मिळाला आयमधून मा वन मायनस केलं तर काय मिळणार आपल्याला एच कारण एचचा क्रमांक एट आहे एलमध्ये थ्री ॲड करा ट्वेल्व प्लस थ्री फिफ्टीन म्हणजे ओ येणार आणि डीमधून वन मायनस करायचं काय येईल तुम्हाला सी म्हणजे डीचा क्रमांक फोर सीचा क्रमांक थ्री वन मायनस केल्यानंतर तर आन्सर काय आला आपला सी ओ एच पी कोणता ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी ऑप्शन कोणता आहे बी ओके तर या पद्धतीनं आपण रिव्हर्स सुद्धा कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो आता नेमकं कोणत्या क्वेश्चनमध्ये रिव्हर्स पॅटर्न लागणार हे शोधण्यासाठी आपल्याला काय बघावं जवळपासचे लेटर बघत जावं लागतील ओके फॉरवर्ड पॅटर्नमध्ये पण तेच करायचं आहे आणि रिव्हर्स पॅटर्नमध्ये पण तेच करायचं आहे याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार क्रॉस पॅटर्न त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्रॉस येणार आहेत तो पॅटर्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊ ओके okay. थँक्यू